हॅलो स्टूडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 यामध्ये अधिकाराचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण या इथपर्यंतचा भाग बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी नियुक्तीचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम कर्मचारी नियुक्ती. प्रत्येक संघटनेत मानवी बळाची आवश्यकता असते. जर संघटनेत योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यात येत नसेल तर संघटनेतील सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. त्यामुळे एखाद्या संघटनेत लागणाऱ्या मानवी बळाचा अंदाज घेणे व त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक असते. सर्वसामान्यपणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत असताना प्रत्येक व्यक्तीचे गुण, क्षमता, कौशल्य, वैशिष्ट्ये यासारख्या बाबींचा अभ्यास केला जातो आणि त्यातून पात्र व्यक्तीची निवड करून त्याची नेमणूक करावी लागते. पण फक्त नियुक्ती केली म्हणजे काम होत नाही तर त्यांना आपल्या व्यवसाय संस्थेच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणेसुद्धा गरजेचे असते. त्यामुळे कर्मचारी नियुक्ती करणे ही एक विशिष्ट प्रक्रिया व्यवसाय संस्थेमध्ये राबविली जाते. आता आपण पाहूया कर्मचारी नियुक्ती. कर्मचारी नियुक्तीची व्याख्या काय आहे? यामध्ये पहिली व्याख्या दिलेली आहे मॅकफरलँड यांची. व्यवस्थापनातील संघटनेची बांधणी करण्यासाठी संघटनेतील कर्मचारी भरती, निवड आणि विकास करून पात्र कर्मचारी तयार करणे म्हणजे कर्मचारी नियुक्ती होय. बघा या व्याख्येमध्ये काय काय सांगितलेलं आहे. व्यवसायातील संघटनेची बांधणी करण्यासाठी म्हणजे जी संघटन रचनेची चौकट आहे ती तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती करणे म्हणजे भरतीसाठी निवड करून आणणे आणि त्यांचा विकास म्हणजे त्यांना प्रशिक्षण देऊन त्या कामासाठी ते योग्य बनवणे या सर्वांचा समावेश कर्मचारी नियुक्तीमध्ये केला गेलेला आहे अशी व्याख्या मॅफरलँड यांनी केलेली आहे. आता कर्मचारी नियुक्तीची गरज काय आहे? व्यवसाय यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी पात्र व्यक्तीची पदावर नियुक्ती होणे आवश्यक असते. मात्र बऱ्याच वेळा आपल्याला पात्र व्यक्ती मिळू शकत नाही. मग अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना पात्र बनवणे ही जबाबदारी व्यवसाय संस्थेची येते. कार्यक्षम कर्मचारी टिकवून ठेवणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांचा विकास करणे, त्यांची पदोन्नती करणे या सर्वांचा समावेश ह्या कर्मचारी नियुक्तीच्या कार्यामध्ये होत असतो. मोठ्या मोठ्या व्यवसाय संस्थेचा विचार केला तर शास्त्रोक्त पद्धतीने ही पद्धती राबवली जाते. कर्मचाऱ्यांमध्ये अपेक्षित कौशल्य प्राप्त व्हावीत यासाठी प्रयत्न केले जाते. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. म्हणून कर्मचारी नियुक्तीची गरज आहे असे आपल्याला म्हणता येऊ शकते. कर्मचारी नियुक्तीचे महत्त्व. यामध्ये पहिला मुद्दा आहे उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे उद्योग अस्तित्वात आले. मागणी पूर्व उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. जागतिकीकरणामुळे व्यवसायाचे एकत्रीकरण, विलिनीकरण, उद्योग ताब्यात घेणे यासारख्या बाबींना प्राधान्य मिळू लागले आणि त्यामुळे उद्योगाचा विकास होण्याची गरज निर्माण झाली. उद्योगाच्या विकासामध्ये कर्मचारी आणि मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. म्हणून उद्योगाच्या विकासासाठी कर्मचारी नियुक्तीचे महत्त्व दिसून येते. दुसरा मुद्दा आहे श्रमशक्तीचे परिणामकारक नियोजन व संघटन करण्यासाठी. व्यवसायातील श्रम हा एक महत्त्वाचा घटक असतो. प्रत्येक व्यवसायामध्ये स्वतंत्र मनुष्यबळ संशोधन विभाग निर्माण केला जातो. व्यवसायाला कुशल व कार्यक्षम अधिकारी लागतात, कर्मचारी लागतात आणि ज्यावेळेस हे कुशल कर्मचारी व्यवसाय संस्थेला मिळतील त्यावेळेसच त्यांचं नियोजन हे परिणामकारकरित्या पूर्ण होऊ शकतं. म्हणून देखील कर्मचारी नियुक्तीची गरज किंवा महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकते. कर्मचारी विकास संतुष्टता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी कर्मचारी नियुक्ती हे कार्य केवळ कर्मचारी निवडीसाठी महत्त्वाचे नाही तर व्यवसायातील कर्मचाऱ्यांचा विकास, त्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी देखील गरजेचे असते. हे देखील महत्त्वाचे आहे.
योग्य प्रशिक्षणाच्या संधी मिळण्यासाठी बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार व्यवसायात आवश्यक ते बदल करावे लागतात. हे बदल कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना व्यवसायात योग्य प्रशिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. आणि या प्रशिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया म्हणजेच कर्मचारी नियुक्तीचा एक भाग आहे. औद्योगिक शांतता राखण्यासाठी योग्य व कार्यक्षम कर्मचारी जर व्यवसायात नसतील तर मालक, कर्मचारी अधिकारी या सर्वांचे संबंध सातत्याने बिघडले जाणार आहेत. औद्योगिक कलह निर्माण होऊ शकतो, शांतता नष्ट पावली जाऊ शकते. म्हणून औद्योगिक शांतता जर टिकवावयाची असेल तर योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे ठरते. तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळासाठी मानव संसाधन विभागाच्या स्वतंत्र निर्मितीमुळे व्यवसायाला आवश्यक असेल त्याप्रमाणे तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करता येते. आणि शेवटचा मुद्दा आहे कुशल व्यवस्थापन टिकवून ठेवण्यासाठी. कुशल व कार्यक्षम व्यवस्थापकांना अपेक्षेप्रमाणे वेतन व वागणूक मिळाली नाही तर ते व्यवसाय सोडून जातात. कर्मचारी नियुक्ती या कार्यामुळे असे व्यवस्थापक व्यवसाय टिकवून ठेवणे सहज शक्य होते. म्हणून आपल्याला कर्मचारी नियुक्तीचे महत्त्व दिसून येते. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. थँक्यू.